वरणोकळा तयार करण्यासाठी मी गॅसवर एक भांडं ठेवले आहे. त्याच्यामध्ये आपण घालूया एक ग्लास पाणी, सोड्याची वेटणी किंवा याच्याऐवजी तुम्ही एखादं बिस्किट किंवा पातळ पत्रा देखील तयार करू शकता. मी सध्या एक वेटणी घालते याच्यामध्ये आणि चांदीची साखळी. या चांदीच्या साखळीऐवजी तुम्ही पातळ पत्रा किंवा याचा देखील बिस्किट तयार करून घेऊ शकता. आता हे पाणी गरम झालेलं आहे. 6 महिन्याच्या बाळाला ज्यावेळेस आपण अन्न आणि पाणी चालू करतो त्यावेळेस त्यांना सुरुवातीला पाणी पचायला, त्याच्यासोबत खाल्लेलं अन्नही पचायला सोपं जावं याच्यासाठी आपण हा ओवा घालूया याच्यामध्ये. अगदी चिमूटभर ओवा आणि चिमूटभर कडीशेप. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये वावडिंग देखील घालू शकता. वावडिंगानेही पाणी हलकं व्हायला खूप मदत होते. त्यावेळेस आपण बाळाला पाणी चालू करतो सुरुवातीला. साधारण 1.5 वर्षापर्यंत आपण बाळाला उकळलेलं पाणी देतो. उकळलेल्या पाण्याला विशेष अशी चव नसते, परंतु जर तुम्ही त्याच्यामध्ये ओवा आणि बडीशेप घातली तर पाण्याला चांगली चव देखील येते आणि याचे गुणधर्मही वाढतात. या पाण्यामुळे गॅसेसचे त्रास, पित्ताचे त्रास, पचनाला खूप मदत होते. व्यवस्थित उकळू द्यायचं हे पाणी, जेणेकरून यातल्या प्रत्येक गोष्टीचा अर्क त्याच्यामध्ये उतरला पाहिजे. साधारण 1 ग्लास पाण्यापासून 1/2 ग्लास होईपर्यंत आपण हे व्यवस्थित उकळून द्यायचे, किंवा 10 ते 15 मिनिट मंद गॅसवर हे पाणी उकळलं गेलं पाहिजे. सुवर्णजलामुळे मुलांच्या बौद्धिक शारीरिक विकासाला खूप चालना मिळते. सोन्यामुळे तल्लख बुद्धी होते तर चांदीमुळे शरीराची उत्तम वाढ होते. तसेच मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढायला देखील मदत होते. गरोदरपणात देखील हे पाणी नियमित घेतल्याने बाळाच्या वाढीसाठी तसेच त्याच्या मेंदूच्या विकासासाठी खूप चांगला फायदा होतो. आपण पाहू शकतो याच्यामध्ये ओवा आणि बडीशेपचा रंग उतरायला लागला आहे हळूहळू. मी हे पाणी 15 मिनिट व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे. आपण पाहू शकताय की याचा रंग बदललेला आहे. तसेच याला बडीशेप आणि ओव्याचा सुवास देखील येत आहे. आता आपण हे पाणी ग्लासमध्ये गाळून घेऊया. हे सुवर्णजल तयार झालं. आपण 1 ग्लास घेतला होता त्याचा साधारण 1/2 ग्लास होईपर्यंत आपण हे पाणी उकळून घेतलं. तयार झालेलं पाणी व्यवस्थित थंड करून आपण आपल्या मुलांना प्यायला देऊ शकतो. सुवर्ण उकळा तयार करण्यासाठी मी घेतलेलं आहे मध आणि ही सोन्याची वेळणी. याच्याऐवजी आपण छोटं सोन्याचं बिस्किट देखील तयार करू शकता. सोन्याचं बिस्किट हे उकळायला आणि उकळण्यासाठी देखील उपयुक्त असतं. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर ही सहान घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी एक साधारण 1/2 चमचा जाईल एवढा मध घेते. आणि ह्या मधामध्ये ही वेटणी घेऊन गोलाकार आकारामध्ये उकळायला चालू करते.
याचे मी साधारण 5 ते 6 वळसे घेतलेले आहेत. अगदी छोट्या बाळाला, म्हणजे मी माझ्या मुलाला 1.5 महिन्याचा असल्यापासून हा सुवर्ण उकळा देत होते. पण जर तुमच्या बाळाला मधाची ॲलर्जी असेल किंवा जर पचनाला काही त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे घ्या. अगदी छोट्या बाळाला जर हा उकळा द्यायचा असेल तर फक्त 2 थेंब मध एवढाच द्यावा. साधारण 1.5-2 वर्षाच्या नंतर बाळाला आपण 1 चमचापर्यंत हा उकळा देऊ शकतो. आपण पाहू शकताय याच्यामध्ये खूप छोटे छोटे गोल्डन कलरचे डॉट दिसत आहेत, म्हणजे याच्यामध्ये सोन्याचा अर्क उतरलेला आहे. प्रत्यक्ष तुम्ही तयार केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सोन्याचा अंश सहज दिसू शकतो. आत्ताही दिसतोय. अशा पद्धतीने आपण सुवर्ण उकळा तयार करू शकतो.